ಸತೀಶ್ ಪ್ರಭು ನ್ಯೂಸ್ ಗೆ ಸ್ವಾಗತ ಎಲ್ಲರಿಗೆ ಜೈ ಜಿನೇಂದ್ರ ದಿಗಂಬರ ಪಾರ್ಶ್ವನಾಥ್ ಜೈನ್ ಮಂದಿರ ಸಂಕೇಶ್ವರ ಇದು 12ನೇ ಶತಮಾನದಲ್ಲಿ ಶೈಲ್ಯ ರಾಜ್ಯ ಮಣಿತನದವರು ಕಟ್ಟಿಸಿದ ಪುರಾತನ ಬಸದಿ ಇದರ ಶಿಲ್ಪಕಲೆ ಹೇಮಾಡ್ಪಂತಿ ಶಿಲ್ಪಕಲೆಯಲ್ಲಿ ಆಗಿದ್ದು ಇದರ ಜೀರ್ಣೋದ್ಧಾರ 1952 ರಲ್ಲಿ ಮಾಡಿ ನೂತನ ಮೂರ್ತಿ ಶ್ರೀ ಶ್ರೀ 1008 ಪಾರ್ಶ್ವನಾಥ್ ತೀರ್ಥಂಕರ ಮೂರ್ತಿಯನ್ನು ಸ್ಥಾಪಿಸಿ ಪಂಚಕಲ್ಯಾಣ ಪೂಜೆ ಮಾಡಿ ಜೀರ್ಣೋದ್ಧಾರ ಮಾಡಲಾಯಿತು ಪ್ರತಿ ವರ್ಷ ಚೈತ್ರ ತಿಂಗಳದಿಂದ ಫಾಲ್ಗುಣ ತಿಂಗಳವರೆಗೆ ಜೈನ ಧರ್ಮದ ಪೂಜಾ ಪುರಸ್ಕಾರ ಅಷ್ಟಾನಿಕ ಪರ್ವ ಪೂಜೆ ಭಾದ್ರಪದ ತಿಂಗಳದಲ್ಲಿ ದಶಲಕ್ಷ ಪೂಜೆ ಇತ್ಯಾದಿ ವಿಧಿ ವಿಧಾನಗಳು ನಿಯಮಿತವಾಗಿ ಆಚರಣೆ ಮಾಡಿಕೊಂಡು ಬಂದಿರುತ್ತಾರೆ ಈಗ ನವರಾತ್ರಿ ಹಬ್ಬದಲ್ಲಿ ಅಶ್ವಿನಿ ಶುದ್ಧ ಪ್ರತಿಪದದಿಂದ ಅಶ್ವಿನಿ ಶುದ್ಧ ದಶಮಿ ವರೆಗೆ 10 ದಿನಗಳವರೆಗೆ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರು ಶ್ರಾವಕರು ಪ್ರತಿದಿನ ಬೆಳಗ್ಗೆ 4 ಗಂಟೆಗೆ ತೀರ್ಥಂಕರ ಅಭಿಷೇಕ ಪೂಜೆ ಮಾಡಿ ಸಂಜೆಗೆ ಮಾತಾ ಪದ್ಮಾವತಿ ದೇವಿ ಮತ್ತು ಮಾತಾ ಜ್ವಾಲಾಮಾಲಿನಿ ದೇವಿಯ ವಿಶೇಷ ಅಲಂಕಾರ ಪೂಜೆ ಮಾಡಿ ಮುತ್ತೈದೆಯರಿಗೆ ಅರಿಶಿನ ಕುಂಕುಮ ಮತ್ತು ಉಡಿ ತುಂಬುವ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಮಾಡಿಕೊಂಡು ಬಂದಿರುತ್ತಾರೆ ನಂತರ ಎಲ್ಲರಿಗೆ ಪ್ರಸಾದ ವಿತರಣೆ ಮಾಡಲಾಗುತ್ತಿದೆ ಈ ಒಂದು ದಿಗಂಬರ ಪಾರ್ಶ್ವನಾಥ್ ಜೈನ ಮಂದಿರದಲ್ಲಿ ನವರಾತ್ರಿ ಉತ್ಸವ ಅತಿ ಶ್ರದ್ಧೆಯಿಂದ ಭಕ್ತಿಮಯದಿಂದ ನಡೆಯುತ್ತದೆ ಇದರಲ್ಲಿ ಶ್ರಾವಕ ಶ್ರಾವಕಿಯರು ಪಾಲ್ಗೊಂಡಿದ್ದರು ಸಮಸ್ತ ದಿಗಂಬರ ಜೈನ ಸಮಾಜ ಸಂಕೇಶ್ವರ ತೇಜ್ ಪ್ರಭು ನ್ಯೂಸ್ ಸಂಕೇಶ್ವರ सिद्धांत शास्त्र की जय नमस्कार आता या नवरात्री मध्ये ज्याप्रमाणे नवदुर्गांची पूजा केली जाते तसे आमच्या मंदिरामध्ये पद्मावती देवी ही पार्श्वनाथाची यक्षिणी आहे आणि ही ज्वालामाली देवी ही चंद्रप्रभू देवीची यक्षिणी आहे त्यामुळे त्या दोघी देवींचा नवरात्रामध्ये उत्सव हा साजरा केला जातो त्या देवीने तीर्थंकरांवर जे उपस्वर्ग आले ते त्यांनी दूर केले त्यामुळे नऊ दिवस त्यांची मूर्ती भगवाने आराधना केली जाते नवरात्रामध्ये सर्व समाजा वतीने जैन समाजाच्या जे प्रतिष्ठित लोक आहेत ते रोज एक एक दिवस पूजा करतात देवीची ओटी भरतात परत नैवेद्य वगैरे दाखवतात आणि सवाशिनींना सगळ्यांना हळदी कुंकू ओटी याचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात केला जातो प्रसाद वगैरे दिला जातो मध्ये दशलक्ष 10 दिवस पर्युषण पर्व हा मोठा आमच्या दैन धर्मामध्ये हा सर्वात पर्युषण पर्व मोठा 10 दिवस आम्ही त्या तीर्थंकरांची आराधना करतो भक्तिभावाने पूर्ण अगदी मनोभावे त्याची सेवा केली जाते आणि अनंत चतुर्दशी दिवशी त्याचा समारोप म्हणून मंदिरामध्ये पालखी करून महाप्रसादाचा कार्यक्रम ठेवला जातो जय जय गावातील दिगंबर जैन मंदिर याचा इतिहास फार पुराना आहे फार जुना आहे 12व्या शतकामध्ये एक मंदिर तयार झालेले आहे याचे जे बांधकाम आहे सगळे हेमाडपंती पद्धतीचं आहे आणि ह्या मंदिर पूर्ण पडलेलं होतं ते 1952 मध्ये याचा जीर्णोद्धार करून नवीन परी मंदिर सगळं उभा करण्यात आलेलं आहे आणि तेव्हापासून इथे प्रत्येक सणाचा उत्सव इथं होत असतो चैत्रपासून फाल्गुनपर्यंत जैन धर्मामध्ये जे काही अष्ट पर्युषण पर्व येतं दशलक्षण पर्व येतं त्याच्या सगळ्या पूजा इथं ह्या मंदिरामध्ये होतात त्याचप्रमाणे नवरात्रमध्ये सुद्धा 9 दिवस प्रत्येक श्रावकाने पूजा करतात संध्याकाळी देवीची ओटी वगैरे भरून लोकांना ओटी भरतात प्रसाद देतात त्याप्रमाणे नियमितप्रमाणे हे जे कार्यक्रम चालू आहेत आणि हे अखंडप्रमाणे चालू आहे